आजकाल महागाई एवढी वाढली आहे आणि त्यांना सीएनजी पाहिजे असतो तर सीएनजी लावायचं कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. किंग मेकर आहेत, किंग मेकर सीएनजी मध्ये ती गाडी ऑटोमॅटिक आहे, हा झाला पहिला बोनस. दुसरा आहे ती BS6 आहे. BS4 कमीत कमी आपल्याकडे 8,000 गाड्या बनवल्या आहेत, त्याच्यात आपल्यासारखे BMW आहे. BS6 अप्रूव्हल आलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिली गाडी आपली पिंपरी इंस्टिट्यूटमध्ये CS ऑटोमॅटिक औरंगाबाद पासून जे गाडी आपल्याकडे फक्त सीएनजी बसवण्यासाठी आपल्याकडे आलेली ते गाडी. ऍडव्होकेट कराळे साहेब आहेत. 2,000 किलोमीटर चालल्यावर साहेबांनी सरांकडून सीएनजी किट बसवलं होता. 1.5 लाख रुपये वाचले असतील माझे आतापर्यंत, पैसे वाचले, सेव्हिंग झालंय, एवढे सेव्ह झालेले असतील. मला वाटत असाल आता सीएनजीची किमती वाढल्या, सीएनजी कशाला बसवायचं, तर मी एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला. गाडीचा परफॉर्मन्स पेट्रोल सारखेच, मला ते फरक जाणवत नाहीये की पेट्रोलवर चालते का सीएनजी. आपल्याकडे अयुबाईचे टेक्निशियन, आपल्याकडे 12 वर्षापासून आपल्याकडे टेक्निशियन, आपल्याकडे अयुबाईचे. हे BS6 साठी एक किट आलेलं आहे, टोटल इटली ब्रँड आहे सर. बॉक्स पॅक येणार, 1 इयर वॉरंटी रिप्लेसमेंट सो बरोबर. ते उद्या समजा याच्यात काही पण झालं 1 वर्षात, आपण समजा ह्यांची पण रिप्लेस वॉरंटी आपल्याकडून. स्टँडची पण हे मेन पाईप आहे, इकडनं खालून जातो, हे पेट्रोल लाईन असते ना आपली खालून, त्याच्याबरोबर ते खालून तिकडं फिट होतो. 1.5 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. गॅसवर ते गाडी सीएनजीवर वापरत आहेत. तुमच्याकडं ऑटोमॅटिक असो मॅन्युअल असो, यू कॅन गो फॉर इट. कोणतीही गाडी असो, चांद भाई परफेक्ट सजेशन देतो. ते फिलिंग बॉल आहे ज्यातून सीएनजी भरणं जा रहे, ते आता सर त्या गाडीमध्ये फिट करतायत. आपल्याला 60-70% तर स्पेस आपल्याला आरामशीर भेटून जातो. आता आपण पंपावर गॅस भरायला आलोय, लॅपटॉप मध्ये सेटिंग करतोय, कॉन्फिगरेशन करतोय, त्याला माहिती पण नाही पडणार की मागे सीएनजी आहे की नाहीये. आवड तुमची, निवड तुमची, गाडी शोधून देणार आम्ही तुमची बजेट कार डील चॅनल वरती. मित्रांनो, नेहमी आपण तुम्हाला 1 से 1 चांगले गाड्या देत राहतो, पण बरेच वेळा काय होतं, आपले बरेचसे मित्र आहेत ते गाडी तर घेतात, पण आजकाल महागाई एवढी वाढली आहे आणि त्यांना सीएनजी पाहिजे असतो, तर सीएनजी लावायचं कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो जो तुमच्या मनात असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधून आज आपण आलेलो आहोत कार गॅस सेंटर, जे की आहे कासरवाडी नाशिक फाटामध्ये. आणि आता आपल्यासोबत आहेत चांदभाई. तर मित्रांनो, हे जे चांदभाई आहेत ना, त्यांच्याबद्दल मी एकच शब्द तुम्हाला सांगतो, किंग मेकर आहेत. किंग मेकर सीएनजीमध्ये जर तुम्हाला सीएनजी बसवायचं आहे मनात असेल ना, डायरेक्टली तुम्ही महाराष्ट्राचं कुठल्याही कोपऱ्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर डायरेक्टली इथं या सरांची अपॉइंटमेंट घ्या. यांच्या इथं काम म्हणजे एक नंबरच असतो. आणि जे सीएनजी बसवल्यानंतर जे कस्टमर असतात त्यांच्याकडे, त्यांना असं मनात शंकाही नसते की आपण सीएनजीवर गाडी चालवतो की पेट्रोलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आज शूटला आलो आहे, तर लकीली एक गाडी आली सरांच्या इथे, जे की आहे CS गाडी. आणि त्यात डबल बोनस आहे. मी काय म्हणतो नीट आहे का, ती गाडी ऑटोमॅटिक आहे, हा झाला पहिला बोनस. दुसरा आहे ती BS6 आहे. तर हे गाडीचं आपण तुम्हाला कव्हरेज दाखवणार आहे. तर चांदभाई, बरेचसे लोक आपल्याला पहिल्यांदाच आपण हा व्हिडिओ घेतोय, तर आपला सीएनजी गॅस सेंटरबद्दल एक थोडक्यात माहिती सांगा. सर बघा, आपण हे लाईनमध्ये 20 वर्षापासून हे कार गॅस सेंटर आपल्या शॉपचं नाव आहे. BS4 कमीत कमी आपल्याकडे 8,000 गाड्या बनवल्या आहेत, त्याच्यात आपल्यासारखे BMW आहे, करोला, ITIS, सिविक, होंडा आयविटेक, असे 1.4 पासून 1.2.4 इंजन पण असे गाड्या आहेत, इको स्पोर्ट आहे, असे गाड्या. आता आपल्याकडे BS6 पहिले पण गाड्या बनवल्या होत्या. आता जे BS6 अप्रूव्हल आलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिली गाडी आपली पिंपरी इंस्टिट्यूटमध्ये CS ऑटोमॅटिक, जे हायब्रिड इंजन आहे त्याच्यात. आणि आपण आता त्याच्या ते पण गाडी आपली लकीली आपल्याकडे औरंगाबाद पासून जे गाडी आपल्याकडे फक्त सीएनजी बसवण्यासाठी आपल्याकडे आलेली ते गाडी, ते CS ऑटोमॅटिक. त्याच्यामध्ये लो ऑटो किट आपलं आहे, OBD2 जे आपण त्याला बसवतो आहे आता. हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आपण कुठे काय कसे बसवलं आहे आणि आपलं कुठलं किट आहे आणि कुठे काय काय बसव वस्तू कशी दाखवतो आपण, त्याच्यात तुम्हाला सगळी माहिती देणार आपल्या अमजदभाईकडून. तुम्हाला तर सगळं नॉलेज तुम्हाला भेटून जाईल आपल्याकडून. तर नक्कीच मित्रांनो, खूप छान रीत्या सरांनी माहिती दिली. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, आज जी गाडी आली ती औरंगाबादहून आली आहे. तर आत्ता जास्त वेळ वाया घालू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर सरांचा आपण नंबर दिला आहे. तर जर तुम्हाला CNG बसवायचं तर इथं तिथे कुठं जाऊ नका, चांदभाईला भेटा. आणि एक नंबर गाडी CNG तुम्हाला इथं भेटणार आहे. आणि तुम्हाला वाटत असाल आता CNG किमती वाढल्या आहे, CNG कशाला बसवायचं, तर मी एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला. जर CNG आणि पेट्रोलच्या किमतीत जर 1 रुपयाचासुद्धा फरक असला तरी तुम्हाला CNG परवडतो. हो मित्रांनो, कारण काय, CNG आपल्याला ॲव्हरेज रेग्युलर पेट्रोलपेक्षा 5-1 किलोमीटर तर जास्त, 5-7 किलोमीटर सिटीमध्ये वाढतोय, हायवेला 10-12 किलोमीटर वाढतोय. त्याच्यावर पण ड्रायव्हिंग डिपेंड करते तुम्हाला कसं आहे. काही गाड्या आपल्या असे जे बँगलोर हायवे, सोलापूर हायवे, मुंबई, ते 25-35 ॲव्हरेज येतील. वॅगनार, सेलेरिओ, जेनिस्टेलो, जे 1000 cc 1200 cc असली तर ते गाड्या 30-35. आणि 1.4 पासून 1.8 इंजन असेल त्याला कमीत कमी 22-25 ॲव्हरेज CNG मध्ये भेटतोय.
आणि आता हे 1 एप्रिल पासून तुम्हाला सीएनजी रेट सार्प कमी आपले पुणेमध्ये झालेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, सीएनजी बसवल्यावर आपण पर्यावरणाला पण खूप जास्त मदत करतो, कारण तो एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुमच्या मनात सीएनजी लावायचं तर तुम्हाला माहितीत कुठे यायचे, कार गॅस सेंटर जे की आपल्या चांदबाईचं आहे नाशिक फाटा पिंपरी पुणेमध्ये. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर चांदबाई प्लीज आमच्या लोकांना सांगा आता आपण काय काम करतो यावर. आता बघा आपल्याकडे अयुबाई जे टेक्निशियन, आपल्याकडे 12 वर्षापासून आपल्याकडे टेक्निशियन आपल्याकडे अयुबाईचे. आता हे जसं ACM आहे, हे पार्ट ज्याला मेन पार्ट आपण म्हणतो ACM, हे ACMचं नाव OBD2 फास्ट, त्याचं हार्नेस आहे. अयुबाई आता घेऊन फिटिंग करतील. तसं तुम्हाला आता आमच्या थोडं पुढे या. आता हे बघा इंजेक्टर हे लावलेलं, हे लोवरटोचंच इंजेक्टर आहे. त्याच्यात पूर्ण किट बॉक्स पॅक लोवरटोचंच येणार तुम्हाला. हे BSC किट आहे लोवरटो कंपनीचं. आता हे आपण CS बसवणार आहे. इथं हे बसवल्यानंतर तुम्हाला परत दाखवणार आपण कुठे कसे काय बसवलं आणि त्याची जागा कुठे आहे. त्यानंतर आता याच्यात नंतर तुम्हाला आला मॅप सेन्सर. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पहिले पण दाखवलं आहे की आपली किट कशी बसवते, वस्तू काय आपले आणि आपले पार्टची किंमत. हे बघा ब्लॅक, याला मॅप सेन्सर आपण म्हणतो. सर हा इटालियन ब्रँड आहे ना, बाहेरचा ब्रँड? टोटल इटाली ब्रँड आहे सर. बॉक्स पॅक येणार 1 इयर वॉरंटी रिप्लेसमेंटचं बरोबर. 1 वर्षात आपल्याकडे काही झालं तर डायरेक्ट रिप्लेसमेंट आहे. जसं इथून गाडी आपली समजा औरंगाबादपासून आलेली आहे, आता ह्याला सर्व्हिस कशी द्यायची, ते औरंगाबादमध्ये समजा काही वस्तू खराब झाली, इथून आपण कुरिअर पण करून देणार त्यांना. आपण म्हणजे बेस्टच सर्व्हिस आपल्याकडे. आपण इथं ऑनलाईन स्टँड लावलेलं आतमध्ये, त्याचे ब्रॅकेट आहे, नटबोल्ड वायशर. त्याचे बघा पट्टी, जे आपण म्हणतो ना जे गिरणीचा पट्टा असतो व्हाईट कलरचा, त्याच्यात कमीत कमी 1-3 mm चं पट्टा ते आपण लावतो, जे मेटल टू मेटल टच ना व्हायला पाहिजे म्हणून, नाही तर त्याच्याने काय होतो आवाज येतोय. ते आतमध्ये ब्रॅकेट पण लावलेलं आपण, याने एकदम न्यू ब्रँड. ते उद्या समजा याच्यात काही पण झालं 1 वर्षात आपण समजा ह्यांची पण रिप्लेस वॉरंटी आपल्याकडून स्टँडची पण. याच्यावरती आता CNG बाटला येईल. हा, याच्यावर आता बाटला येईल. बाटला लावल्यानंतर परत त्याचे फोटो आणि बाटल्याचा कवर पण कार गॅस सेंटरच्या नावानेच येणार तुम्हाला. किती किलोचा CNG ते बाटला? 14 kg बाटला असतो त्याच्यात, 9 kg 10 kg गॅस बसतो त्याच्यात. तर मित्रांनो, चांदबाईच्या इथे आज भरपूर लोकांचा फ्लो चालू आहे. तर आता आपल्या सोबत ॲडव्होकेट कराळे साहेब आहेत. सरांबद्दल मला सांगायचं की 2022 स्विफ्ट तुम्ही बघू शकता, त्यांनी घेतली होती. आणि एक गोष्ट सांगतो वीट व्यवस्थित ऐका, 2000 किलोमीटर चालल्यावर साहेबांनी सरांकडून CNG किट बसवलं होता. आणि आत्ता मी सरांच्या इथे गाडीचा किलोमीटर चेक केला आहे, 42,000+ त्यांची गाडी चालली आहे. तर याच्यापेक्षा चांगला फीडबॅक आपल्याला भेटणार नाही चांदबाईच्या CNG सेंटरबद्दल. तर कराळे साहेब प्लीज सांगा कसं तुमचं फीडबॅक आहे सरांबद्दल. एकदम चांगला आहे. 2000 किलोमीटर झाल्यानंतर मी लगेच निर्णय घेतला की आपल्या गाडीला CNG बसवलं पाहिजे. म्हणून CNG बसवल्यानंतर मला आत्तापर्यंत कुठलाच प्रॉब्लेम गाडीत आलेला नाही. आणि गाडीचा ॲव्हरेज देखील चांगला आहे, मला 28 ते 30 याच्या दरम्यान ॲव्हरेज देते गाडी जवळपास. आणि पिकअप वगैरेमध्ये काही प्रॉब्लेम नाही? पिकअपमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही. पिकअप पहिल्यासारखं जसं पेट्रोलला देतो तसंच पेट्रोल CNGला पण पेट्रोल देते. मला एक विचारायचं आहे, एक अंदाजे किती पैसे वाचले असतील CNG किट बसवल्यानंतर पेट्रोलची कम्पेअर केले ते? एक अंदाजे 1-1.5 लाख रुपये वाचले असतील माझे आतापर्यंत. पैसे वाचले, सेव्हिंग झालंय, एवढे सेव्ह झालेले आहेत. आणि आपल्या मित्रांना तुम्ही रेकमेंड कराल सरांच्या इथे एक किट बसवायला? नाही, जर तुम्ही यांच्याकडे छान बाईकडे जर बसवलं CNG ते एक विश्वासाचं नाव आहे थोडं, आणि गॅरंटेड एकदम की यांच्याकडे जर बसवलं किट आपण तर कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे कंपनी फिटिंग जसं असं तसंच? हां, एकदम कंपनी फिटेड सारखंच बसवलं जातं. तर नक्कीच मित्रांनो, ॲडव्होकेट साहेबांनी त्यांचा फीडबॅक दिला आहे. मला हे फीडबॅक दाखवण्याचं हाच कारण आहे की सरांच्या इथं क्वालिटी काम होतं. तर पुढची गाडी तुम्हाला CNG बसवायचं तर कार गॅस सेंटरला व्हिजिट करा आणि आपले पैसे वाचवायला सुरुवात करा. हे मेन पाईप आहे, इकडनं खालून जातो, हे पेट्रोल लाईन असते ना आपली खालून, त्याच्याबरोबर ते खालून तिकडं फिट होतं आणि हे मेन टाकीला आणि पुढं फिलिंगवाला शिफ्ट होतो. पूर्ण कनेक्ट आहे, अख्खा पाईप असतो. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकताय सरांच्या हातामध्ये ते फिलिंग बॉल आहे ज्यातून CNG भरणार जाणार आहे. ते आता सर ते गाडीमध्ये फिट करतायत. हा जो नॉब लावलाय मित्रांनो, याची फिटिंग झाल्यावर इथूनच ते CNGचं फिलिंग होणार आहे CNG स्टेशनवरून. तर इथून ते डायरेक्टली गॅस फिल होणार आणि बॅक साईडला जो CNGचा बाटला असतो त्यात ते गॅस फिल होतो. मगाशी आपण बघितलं, आपण फक्त स्टँड लावलं होतं, आता आपण टँक पण ठेवलं त्याच्यावर. हे 14 kg टँक आहे आणि याच्यावर एक कवर आहे, आपल्या नावाचा कवर असतो आणि ब्लॅक कवर, ब्लॅकमध्ये येतो तो कवर, कारण फिनिशिंग चांगली दिसावं. आणि टाकी बसवल्यावर आपला स्पेस बघा किती उरतो CS गाडीमध्ये, सिडान गाडीमध्ये जास्त करून आपल्याला 60-70% तर स्पेस आपल्याला आरामशीर भेटून जातो. हे आपला टँक आहे, हे वॉल असतं त्याच्यावर ऑन ऑफ करण्यासाठी, हे आपल्याला ऑन ऑफसाठी वॉल पण असतो. कधी आपल्याला असं वाटलं लिकेज आहे काय, आपण हे ऑफ पण करू शकतो.
तर मित्रांनो, लकीली आज आपण इथे शूट करतोय आणि इथे आपल्या सोबत सर आहेत, जे की हडपसर मधून त्यांनी 1.5 वर्ष झाले त्यांच्या होंडा सिटी जी की ऑटोमॅटिक गाडी आहे चांदबाई कडून CNG किट बसवलं होतं। तर आता आपण त्यांचा एक छोटासा फीडबॅक घेऊ, कारण 1.5 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे गॅसवर ते गाडी CNG वापरत आहेत। तर सर मला सांगा, तुम्ही चांदबाई कडून जवळपास 1.5 वर्ष झालं गाडी वापरत आहेत, तर कसा रिस्पॉन्स आहे CNG गाडीचा? ही गाडी होंडा सिटी ऑटोमॅटिक आहे। मी जेव्हा CNG बसवले तेव्हा फार डाऊटफुल होतो की खरंच बसू का नको, मला कारण मॅन्युअलचा फीडबॅक चांगला माहिती होता, CNGचा ऑटोमॅटिकसाठी मी एवढं शुअर नव्हतो। पण मी चांदबाईचे फीडबॅक ऐकले होते मित्रांकडून आणि ऑनलाईन पण पाहिलेले, मला फीडबॅक फार चांगला माहिती होता। मी आलो, मी म्हटलं की बसूया, कारण माझा डेली किलोमीटर 80 ते 90 किलोमीटर आहे हडपसर ते हिंजवडी, माझा असं डेली ट्रॅव्हल होता। तर त्याच्यामुळे मी चांदबाईकडे आलो, चांदबाईने मला श्युअरिटी दिली की तुम्ही 100% जाऊ शकता नो डाऊट, आणि मी बसून घेतलं। मला 1.5 वर्षात काही इश्यू दिला नाही, आज थोडा मायनर इश्यू होता तर त्याच्यासाठी मी चांदबाईला दाखवायला आलो। बट आय विल रेकमेंड की तुमच्याकडं ऑटोमॅटिक असो मॅन्युअल असो यू कॅन गो फॉर इट, कोणतीही गाडी असो चांदबाई परफेक्ट सजेशन देतील तुम्हाला। म्हणजे एकच शब्द सांगायचं, जर CNG मनात आलं तर आपलं फक्त चांदबाईकडे यायचं, चांदबाईकडे यायचं बिंदास कासारवडेला काही टेन्शन नक्कीच। मित्रांनो, सरांनी तर आता त्यांची गाडी करून घेतली, आता पुढची गाडी तुम्हाला करायची आहे आपल्या कार गॅस सेंटरमध्ये चांदबाईकडे झालेली आहे। आता आपण पंपावर गॅस भरायला आलोय, हे बघा आपण पंपावर आता गॅस भरतोय। सध्या आपण फक्त टेस्टिंगसाठी 200 रुपयाचा गॅस भरतोय, त्याच्यानंतर आपण फुल करणार आहे। आता गॅस भरतात आहे, आता गॅसचा रेट आहे बघा 86 रुपये। हे आता आपला गॅस भरून झालंय, आता आपण ह्याला लॅपटॉपमध्ये सेटिंग करतोय, कॉन्फिग्रेशन करतोय, त्याला म्हणतात कॉन्फिग्रेशन। आता जे आपण ECM लावलं होतं ते ECM आपण पेट्रोलच्या ECM ला मॅच करतोय। हे आपलं आता लोवाटोचं सॉफ्टवेअर आहे जे ओपन होतोय, सॉफ्टवेअर ओपन झालं की आपण त्याला कॅलिब्रेशन करणार। हे आपला सॉफ्टवेअर आहे, हे ओपन होतंय आता, लोवाटोचं COBD2 म्हणून हे सॉफ्टवेअर आहे। म्हणजे प्रत्येक कंपनीचे किटनुसार वेगळे वेगळे सॉफ्टवेअर येणार आपल्याला, जे आपण किट लावलं त्याचं सॉफ्टवेअर, जे सगळं कम्प्युटराईज असतं, सगळं कम्प्युटराईज, काही आपल्याला हाताने करायचं नाही। आता LPG CNG मध्ये दोन ऑप्शन होते, आता आपण CNG लावलं म्हणून इकडे CNG आपण सिलेक्ट केलं, LPG लावलं की LPG, CNG लावलं की CNG सिलेक्ट करता येतं त्याला। सर, ही गाडी किती किलोमीटर चालली? ही गाडी 27,260 किलोमीटर चाललेली आतापर्यंत फक्त। ह्याच्यापेक्षा नवीन नवीन आपण डायरेक्ट शोरूम वरून आलेल्या गाड्या CNG केलेल्या। नक्कीच मित्रांनो, सरांचे तर खूप अनुभवी सगळे लोक आहेत आणि CNG लावण्यात अनुभव हा खूप महत्त्वाचा घटक असतो। नक्की एकदा तुम्ही ते सरांची ते भेट द्या, तुम्हाला CNG वर गाडी बसवल्यानंतर असं कुठलाही फील येणार नाही की ते CNG वर आहे की हे। आता बघू आपण सरांचा सॉफ्टवेअर कसं अपडेट होतो। हे सगळं आपण भरून झालं गाडीमध्ये काय काय, आता हे कॅलिब्रेशन चालू आपला झालं। कॅलिब्रेशन करताना AC वगैरे बंद करावं लागतं, आता आपला कॅलिब्रेशन होते। आता बघा आपली गाडी गॅसवर गेलेली आहे, आता गॅसवर आपली गाडी चालू आहे, इंडिकेटर दाखवते तो। हा, एक ग्रीन GAS म्हणून गॅस आहे। आता आपण फक्त 200 चा गॅस भरला होता म्हणून एकच लाईट आलेली आहे, आपण फुल केलं की अजून 4 लाईट येतात। जसं जसं गॅस कमी होईल तसं तसं एक एक लाईट कमी होतं। आता हे लाईट संपली की इकडे एक जे मोकळे तिकडे रेड लाईट येते, ते आली की गाडी कुठली गाडी 20 किलोमीटर कुठली गाडी 25 किलोमीटर चालते, ते पहिल्यांदा आपल्याला अंदाज काढावा लागतं। त्याच्यानंतर ते पण संपलं तर गाडी ऑटोमॅटिक बर्जर वाजतो, जसं आपण सीट बेल्ट नाही लावलं की वाजतो तसं त्याच्यामध्ये पण बर्जर वाजतो की आपला इंडिकेशन देतो की आपला गॅस संपलेला आहे म्हणून रिझर्व्ह मध्ये येतो रिझर्व्ह। हा बघा, आता एक कॅलिब्रेशन कम्प्लीट झालंय, डेटा ट्रान्सफर होतोय आता ते सगळं। कॅलिब्रेशन आपण लिहून पण आलं, कॅलिब्रेशन टर्मिनेट करेक्टली आपली, म्हणजे सेटिंग एकदम ओके झालेली आहे। आता आपण गाडी चालून चेक करणार आहे गाडीमध्ये कुठं पिकअप काय आहे काय नाही, टेस्ट ड्राइव्ह घेणार आहे आता आपण। म्हणजे सगळं ओके झाल्यावर आपण कस्टमरला देणार, मग त्याच्यानंतर कस्टमरला आपण लॉंग रूटला घेऊन जाणार, मी 5 ते 10 किलोमीटर चालून चेक करायला लावणार। तर सर, आता आपण चालू केले गॅसवर चालू आहे गाडी? हा, गॅसवर चालू आहे, आता आपण गॅसवरच निघतोय गाडी। मी पण गाडी तर चालू आहे तुमच्या, जर असंही वाटत नाही की गॅसवर कन्वर्ट झाली आहे, काहीच फील येत नाही। काय आपण इमिजिएटली बघा, 80 स्पीडला पण 60-70 स्पीडला पण गाडी गेली आपली, म्हणजे आता गॅसवर। लोकांचे मनात जे डाऊट असतं की CNG लावल्यावर पिकअप घेत नाही गाडी, हे नाही घेत, ऑटोमॅटिक बद्दल तर जास्त शंका असते गाडी। मित्रांनो, एकदम बेस्ट जे म्हणतात असंच काम झालंय,
कारण मी येताना गाडीत बसलो तर ती पेट्रोल होती. आता मी सुद्धा गेस नाही करू शकत की पेट्रोलवर चालू आहे का सीएनजी. तसला एक नंबर काम झालंय. मित्रांनो, लकीली अजून एक कस्टमर इथं आलेत, शिंदे सर आहेत. त्यांनी चांदभाईला कार निवडलं कारण त्यांचे एक मित्र होते ज्यांनी इथं सरांकडून अगोदर सीएनजी किट बसवलं होतं त्यांच्या गाडीत. तर त्यांनी सरांना रेकमेंड केलं होतं. तर शिंदे सरांनी एक 15 दिवस अगोदर त्यांच्या रिट्स गाडीमध्ये सीएनजी किट बसवलंय. तर सर, तुम्हाला कसं वाटलं चांदभाईचं काम सीएनजी मध्ये कसं आहे? चांदभाईचं काम एकच नंबर आहे, सर्व्हिस एक नंबर. आले की त्यांनी 3 तासामध्ये मला मोकळं केलं. त्यांनी सांगितलं होतं तुम्ही या 3 तासात तुम्हाला मोकळं करतो. समोर सगळी फिटिंग करून दिली मला. आणि गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे? गाडीचा परफॉर्मन्स पेट्रोल सारखेच. मला ते फरक जाणवत नाही आहे की पेट्रोलवर चालते का सीएनजीवर. एवढं परफेक्ट आहे म्हणजे आता पॉकेट फ्रेंडली पण झाली आहे गाडी. पॉकेट फ्रेंडली पण झाली. तर आता आपले जे व्ह्यूअर्स बघतात त्यांनी मी रेकमेंड कराल का चांदभाईकडे यायला? नक्की नक्की, तुम्ही चांदभाईकडेच या. एक नंबर सर्व्हिस आहे त्यांची आणि माफक रेट घेतात ते. इतरांपेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला देतात आणि सर्व्हिस त्याच्यापेक्षाही सुंदर आहे. तुम्हाला अशी सर्व्हिस कुठे मिळणार नाही. नक्कीच मित्रांनो, शिंदे साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि आज त्यांना इथल्या चांदभाईच्या टीमनीच बोलवलं होतं. कारण जेव्हा तुम्ही सीएनजी किट बसवतात 15 दिवसानंतर ते फॉलोअपसाठी बोलवतात. तर तुमच्याकडे काही फीडबॅक असेल तर त्यासाठी ते चेक करायला बोलवतात. त्यासाठी सर आले होते. तर नक्की तुम्ही चांदभाईच्या सीएनजी सेंटरला व्हिजिट करा आणि नेक्स्ट गाडी तुमची सीएनजी करायची असेल तर इथंच तुम्हाला यावं लागेल आणि बेस्ट मध्ये गाडी करून घ्या. आता आपली टेस्ट ड्राइव्ह कम्प्लीट झालेली आहे. आपण बघा, आता दुकानासमोर आलो आहे आणि हे बघा स्विच आहे. हे स्विच दाखवायचं तुम्हाला राहिलं होतं. हे मेन गाडीचं स्विच आहे. हे राईट साईडला आपण या साईडला लावतो की आपला दिसायला पण एकदम कम्फर्ट असतो. आणि तुम्हाला तवा पण दाखवलं. आता 200 भरलं आपण म्हणून एकच लाईट आहे त्याच्यात आणि गॅस फुल केलं की पूर्ण लाईट हिरवी लाईट मिळून जाईल. तुम्हाला सीएनजी कमी होतं तेव्हा कसं कळतं? तसं एक एक लाईट कमी होणार. आता हे हिरवी लाईट आहे ना, हे पण कमी होईल. इकडे रेड लाईट लागेल. रेड लाईट लागेल आणि तुम्हाला चालत्या गाडीमध्ये पण तुम्ही कधी पण पेट्रोलला करू शकतो. फक्त हे मधलं बटन आहे तुम्हाला पुश करायचं. हे पेट्रोलला गेली गाडी आणि हा गाडी परत तुम्ही गॅसला टाकायचा, हे टाकायचं. आणि जेव्हा पण गाडी चालू होईल गाडीला कंपल्सरी पेट्रोल पाहिजे. सिक्वेन्शियल किटला पेट्रोल नसेल तर आपली गाडी चालू होणार नाही. कंपल्सरी पेट्रोल पाहिजे. पेट्रोल नसेल तर पेट्रोलला चालू होती. बघा, जेव्हा पण आपण हे बंद केली गाडी, आता हे आपण गाडी चालू करतोय. हे गाडी चालू झाली, पेट्रोलला झाली. अजून हे पेट्रोलचं इकडे इंडिकेशन लागलेलं आहे आणि हे ब्लिंक करते म्हणजे गाडी पेट्रोल आहे. एक 1.5 किलोमीटर 1 किलोमीटर नंतर रनिंग मध्ये ऑटोमॅटिक जागेवर थोडा उशीर जाते पण रनिंग मध्ये लवकर कन्वर्ट होऊन जाते. आपल्याला मॅन्युअली करायची गरज नाही. काही गरज नाही, सिस्टम नाही. गाडीला कंपल्सरी गाडी आपलं पेट्रोल पण भेटेल. हे बघा, थांबला. आता गाडी गॅसला गेली कारण आता एवढी लवकर का गेली. गाडी गरम आहे म्हणून लवकर गेली. म्हणजे आता गॅसवर ऑटोमॅटिक झाली. ऑटोमॅटिक झाली. स्विच ना प्रेस करता न करता. सर, आता मला थोडा डिक्की दाखवता जे आपण चेंज केली थोडाफार. आता आधी पण बघितलं होतं कसं केलं आपण. आता तुम्हाला परत एकदा मी दाखवतो आपण कसं एकदम पूर्ण फिनिशिंग दिली, पॅकिंग दिली. कोण डिक्की उघडून बघितलं त्याला माहिती पण नाही पडणार की मागे सीएनजी आहे की नाही आहे. मित्रांनो, मलाही प्रश्न पडला होता या गाडीला सीएनजी आहे का नाही. आणि सरांनी जी क्वालिटीचं फिनिशिंग दिलंय तुम्ही पण पहिले बघितलं होतं, आता बघितलं कसं आहे. मित्रांनो, गाडी झाली आहे रेडी. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं मी टेस्ट राईडला गेलो होतो. मी तुम्हाला बोललो होतं की सरांचा आपण फीडबॅक घेणार आहे. तर झालं असं की गाडी औरंगाबादहून आली आहे. सरांना काही अर्जंट काम आलं त्यामुळे सर गेलेत. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला पाठवलं गाडी घ्यायला. त्यासाठी त्यांचा फीडबॅक घेता येणार नाही. तर माझा फीडबॅक मी तुम्हाला देतो. एक नंबर म्हणजे एकच नंबर झालंय, दोन नंबर नाही, एक नंबर काम झालंय. ऑटोमॅटिक गाडीमध्ये सीएनजी बसवणे हा लोकांना खूप मनात प्रश्न असतो. मी ही या गाडीची टेस्ट राईड घेतली आहे. मलाही प्रश्न पडला होता. मी सरांना विचारलं सर सीएनजीवर चालू आहे का गाडी. सर म्हटले येस सीएनजीवर चालू आहे. सर मला वाटतं जवळपास 15 किलोमीटर आपण चालून आलोय गाडी. 15-20 किलोमीटरचा ट्रायल घेतलेला आपण सोबतच होतो. दोघ होते ते पहिले जेव्हा गॅस भरत होतो अयुब भाई तुमच्या बरोबर होतो. ते 1-2-3 किलोमीटर म्हणजे आपण स्वतः 20 किलोमीटरचे ट्रायल घेतल्यानंतर तुम्हाला पण माहिती गाडी कशी वाटत होती. पेट्रोल गॅस मला काही वाटत नाही गाडीमध्ये. आणि हे पहिली गाडी BS6 पिंपरी चिंचवड मध्ये ऑटो हे सगळं पहिली गाडी कार गॅस सेंटर बनवतो सर. आपली पहिली गाडी झाली आहे, रेडी झाली आहे. आता ती जाणार आहे औरंगाबादला. तर मित्रांनो, जास्त विचार करू नका. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्राइस किती आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच असतो. तर चांदभाई, तुम्ही आपल्या मित्रांना सांगा आता कसं चार्जेस वगैरे काय प्राइस. सर आता सांगू शकत नाही की आपण काय कमी जास्त प्राइस मध्ये होतोय. जे काय आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब केलं त्याला पहिले तर एकदा 1 टाइम त्याला गॅस फ्री 1000 भेटल. आणि समजा जे जी टाकी टेस्टिंग करायची असेल हेड्रो टेस्टिंग मला 3 वर्ष बनतोय. मार्केटचं प्राइस 2000 रुपये, आपल्या चॅनलसाठी आपण 1500 रुपये ठेवू त्याला. डिस्काउंट मार्केटला 1500 रुपये असेल त्याला आपण 1300 मध्ये करून देऊ आपल्या चॅनलसाठी. जेव्हाही असेल डिस्काउंट कवा म्हणजे 3 महिने पाहिजे व्हायलाच पाहिजे. आणि झाल्यावर मला दाखवलं त्याला 100%
एक टाकी फुल माझ्याकडून भेटेल त्याला नक्कीच. आणि एकदा आपला ॲड्रेस पण सांगा. आपला ॲड्रेस कासरवाडी नाशिक पाटा कार गॅस सेंटर आपल्या शॉपचं नाव आहे. आणि मॉर्निंगचं टायमिंग आहे 10 वाजून, संध्याकाळी 8 टायमिंग आहे. आणि मंडे क्लोज असतो आपल्याकडं. आणि इमर्जन्सी काही वाटलं तर असा मला कॉल करू शकतो कधी पण. तर नक्कीच मित्रांनो, ही गाडी औरंगाबादहून आली आहे, जवळपास 250-300 किलोमीटर लांब इथून आलेत. तर तुम्ही विचार करा लांबून लोक का येतात. क्वालिटी भेटते मित्रांनो, फक्त क्वालिटी, बाकी काही नाही आहे. जर तुम्हाला CNG बसवायचे तर CNGचे किंग म्हणजे आपले चांदभाई आहेत. त्यांनी एवढ्या लोकांच्या, सर महाराष्ट्राचा कुठला जिल्हा सोडलाय का तुम्ही बसवायचा? महाराष्ट्रामध्ये असं जे पहिले लोक म्हणतात की मुंबईला गॅस पहिला आलाय, ते आपण मुंबईची पण गाडी नाही सोडली. नक्की आपल्याकडे तर गॅस पुण्यात 10 वर्ष अगोदर नंतर आलाय. म्हणजे आपल्या अगोदर 10 वर्ष मुंबईला आला होता, मग ते पण सुद्धा आपण गाडी नाही सोडून दिली. मुंबईला गाडी भिवंडी, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, दादर, घाटकोपर असे ठिकाणी काय आपल्या गाड्या बनवले, ज्यांचा आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर, गाडी नंबर सुद्धा तुम्हाला असं कोणाला पाहिजे आपण देऊ शकतो. आपले व्ह्यूअर आहेत, BMW पण आहे, त्याला बसवणार. BMW 5 सिरीज होती, पुण्याचा नंबर आहे. ते तुम्हाला फोटो पण पाठवले त्याचे, तुम्ही फक्त त्याचे एडिट करून तुम्ही फोटो पाठवू शकतो त्याला. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाला CNG बसवायची संधी आहे, फक्त लवकर या, चांदबाईची अपॉइंटमेंट घ्या आणि पैसे वाचवा आणि बिंदास गाडी चालवा. कारण गाडी घेतल्यानंतर आपल्या मनात येतो गाडीचा ॲव्हरेज कमी, आपण कशी चालवायची, आता ती चिंता सोडून द्या. चांदभाई इथे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले आणि डिस्काउंट पण देणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण बेस्ट किमतीत सर तुम्हाला देणार आहेत. पण जो लवकर येणार त्याला लवकर गाडीत फिट करून भेटणार आहे CNG किट. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.